वाऱ्याचा पुढचा प्रकार आहे आवर्त वारे. या आवर्त वारे आवर्त या शब्दातच त्याचं वैशिष्ट्य लपलेलं आहे. आवर्त म्हणजे काय? आवरून घेणे, चारही बाजूने आवरून घेणे. मग काय होतं बघा, कधी काय होतं, कधी कधी एका ठिकाणी अतिउष्णतेमुळे हवेचा कमी दाब निर्माण होतो आणि त्याच्या चारही बाजूंना हवेचा जास्त दाब निर्माण होतो. मग काय होतं, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवे वारा वाहत जातो हे आपण शिकलोय. मग इथे तेच होतं, चारही बाजूने काय होतं, कमी दाबाकडे हवा वाहत येते आणि हवा वाहत आल्यामुळे काय होतं, हे या त्या ठिकाणी एक प्रकारचं चक्रीवादळ निर्माण होतं. हे खूप भयंकर असतं, खूप जोरदार वारे खूप जोराने वाहतात, खूप भयंकर असतं, खूप पाऊस पडतो, पूर्ण आकाश ढगाळ होऊन जातं, खूप पाऊस पडतो, विनाशकारी असे हे आवर्त वारे असू शकतात. बघा, आणि पृथ्वीचा जो उत्तर गोलार्ध आहे त्या गोलार्धामध्ये हे आवर्त वारे जास्त प्रमाणात निर्माण होतात. कारण काय तर जमीन भरपूर आहे, उत्तर गोलार्ध जमीन भरपूर आहे आणि उत्तर गोलार्धात हे घड्याळाच्या उलट्या दिशेने हे वारे वाहतात. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. दक्षिण गोलार्धामध्ये खूप कमी असे आवर्त वारे निर्माण होतात, पण झाले निर्माण झालेच तर ते पृथ्वीच्या परिवर्तनामुळे काय होतं, त्यांची दिशा मात्र घड्याळासारखी. या पद्धतीची असं घड्याळाच्या दिशेने फिरते, या पद्धतीची असू शकते. याच हे वारे बघा, हे वारे जेव्हा पॅसिफिकच्या पश्चिम भागामध्ये, पॅसिफिक देशाचा सॉरी महासागर जो आहे आपला, त्याच्या पश्चिम भागात म्हणजे जिथे जपान चीन फिलिपाईन्स हे जे देश आहेत त्या ठिकाणी निर्माण होतात, त्यांना आपण टायफून असे म्हणतो. आणि हेच वारे जेव्हा आपण कॅरेबियन लगतच्या देशांमध्ये ज्या तिथे निर्माण होतात समुद्रात निर्माण होतात त्यांना हरिकेन्स असे म्हणतात. या आवर्त वाऱ्यांमध्ये मधला जो भाग आहे आपण हा एल मीन्स लो या नावाने दर्शवित असतो. हे सर्व वारे आवर्त वारे ज्यांना आपण टायफून हरिकेन अशी नावं देतो हे खूप विनाशकारी असतात.